गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण या आजच्या लेक्चर मध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस बघितली होती, त्यानंतर आपण सिस्टीमच्या टाइप्स प्रोसेस म्हणजे काय, प्रोजेक्टच्या टाइप्स बघितल्या होत्या. प्रोजेक्टच्या टाइप्स मध्ये रिव्हर्सिबल रिएक्शन म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस बघितली होती, त्याचे काही पॉइंट सुद्धा आपण बघितले होते. आज आपण नवीन प्रकारचा एक कन्सेप्ट बघणार आहोत याच्यामध्ये की व्हॉट इज द मीन बाय वर्क किंवा व्हॉट इज मीन बाय प्रेशर वरून टाइप ऑफ वर्क. याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय हीट, तर पहिल्यांदा पहिला कन्सेप्ट आहे आपला आजचा. आजचा पहिला कन्सेप्ट आहे आपला व्हॉट इज डिफाइंड प्रेशर वरून वर्क, पीव्ही वर्क. डिफाइंड प्रेशर पीव्ही प्रेशर वरून वर्क, ज्याला आपण प्रेमानं प्रेशर वरून वर्क सुद्धा म्हणतो. पारंपरिक प्रेशर वरून वर्क पीव्ही वर्क, प्रेशर वरून आणि वर्क हे अशा प्रकारची डेफिनेशन इथं आपल्याला मांडायची आहे. आता म्हणणं काय पाहायचं, प्रेशर वरून टाइप ऑफ वर्क पा इज डिफाइन एज द वर्क डन व्हेन द सिस्टीम एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट अगेन द एक्सटर्नल अपोजिंग फोर्स. द प्रेशर व्हॉल्यूम, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क, टाइप ऑफ वर्क is defined as the work which is work is done when the system exchange both एक्सचेंज किंवा द सिस्टीम इज त्याला म्हणू आपण एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट विथ अप्लाइंग अपोजिट फोर्स इज कॉल्ड पीव्ही वर्क आर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. प्रेशर व्हॉल्यूम वर्क लक्ष द्या, इस कॉल म्हटल्यापेक्षा आपण इस कॉल पूर्ण टाकू या अपोजिंग फोर्स पर्यंत, कारण पहिलेच म्हटलंय हा म्हणजे कुठे डिफाइन झाली. लक्ष द्या काय होते, व्हॉट इज मीन बाय प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. आता द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क इज डिफाइंड एज द वर्क इज डन व्हेन द सिस्टीम इज एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट. आता ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवर एखाद्या थिंग्सवर प्रेशर अप्लाय करतो, ज्यावेळेस एखाद्या आपण सिस्टीमवर किंवा एखाद्या वस्तूवर प्रेशर अप्लाय करतो, त्यावेळेस काय होते, त्यावेळेस एक तर ते वस्तू एक्सपांड होऊ शकते, एक तर ते वस्तू कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते, एक तर ते वस्तू एक्सपांड होऊ शकते, एक तर ते वस्तू कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते. अशा प्रकारच्या टाइपच्या वर्कला आपण काय म्हणतो, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क किंवा पीव्ही वर्क, याला पीव्ही वर्क म्हणतो. आता पहा, द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क इज डिफाइन्ड एज द वर्क इज डन, वर्क घडून येते कधी, व्हेन द सिस्टीम एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट. एखादी सिस्टीम एक तर कॉन्ट्रॅक्ट होईल, एक तर एक्सपांड होईल, कधी, ज्यावेळेस आपण त्याच्यावर अपोजिंग फोर्स अप्लाय करू. फोर्सचे दोन टाईप आहेत तुम्हाला सांगितलं कालच, एक आहे अपोजिंग फोर्स आणि सेकंड आहे ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे जो आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला लावतो तो झाला ड्रायव्हिंग फोर्स. समोरचा व्यक्ती जर आपल्याला लावतो तो झाला अपोजिंग फोर्स. मीन्स व्हॉट, पा ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवर फोर्स लावतो, समजा आता आपण गाडी चालवून राहलो,
तो गाड़ी तो इंजिन का फोर्स है, तो तू अगर ड्राइविंग फोर्स, तो गाला ड्राइविंग फोर्स ज्यास अपन अपने पायान ब्रेक दाबतो अपन स्पीड लपोज करो, अपन स्पीड लो अपोज, मग तो अपोजिंग फोर्स, तो कहला अपोजिंग फोर्स एंड दैट फोर्सेस आर इक्वल बट अपोजिट इन डायरेक्शन, डायरेक्शन मध्ये अपोज असतात परंतु जे काय असतात इक्वल असतात, अशा प्रकारचे दोन फोर्स आहेत कोणकोणते, अपोजिंग आणि ड्राइविंग फोर्स। तर इथे अपोजिंग फोर्स म्हणजे आपल्याला त्या वस्तूला अपोज करायचं आहे, अपोज म्हणजे त्या वस्तूला दाबायचं आहे, तो दाबल्यानंतर एक तर एक्सपांड होईल एक तर कॉन्ट्रॅक्ट होईल, अशा प्रकारचं जे आपण वर्क डन करतो त्या वर्क डनला काय म्हणतात प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क त्याला म्हणतात। आता दुसरी डिफिनेशन आपली हीटची, कशाची हीटची, हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी, हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी, हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी, हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी दैट, हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी बाय विच द सिस्टम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग, बाय विच द सिस्टम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग, विथ इट्स सराउंडिंग म्हणजे हीट काय, हीट आपण खूप म्हणजे ज्या वेळेसपासून आपण 18 वर्ग स्टार्ट केला होता त्यावेळेसपासून तुम्ही हीट 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 हा शब्द ऐकून राहाल, तर हीट म्हणजे ऍक्च्युअली काय, हीट इज एनर्जी। आता ज्या वेळेस तुम्ही थंडीच्या सीझन मध्ये ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला थंडी वाजते त्यावेळेस काय करता, तुम्हाला तुम्हाला एनर्जी मिळण्यासाठी तुम्ही ताप वगैरे शेपुटी वगैरे करता आणि त्याच्यापासून तुम्ही एनर्जी घेता, म्हणजे हीट काय आहे, टाइप ऑफ एनर्जी आहे, काय आहे हीट, टाइप ऑफ एनर्जी, कशा प्रकारची एनर्जी, बाय विच द सिस्टम एक्सचेंज एनर्जी विथ द सराउंडिंग, सिस्टम एक्सचेंज करते एक ते एनर्जी घेते एक ते एनर्जी देते, ज्यावेळेस तुम्ही सकाळी सकाळी उठता त्यावेळेस थंडीच्या मौसम मध्ये तुमच्या तोंडातून गरम वाफा निघतात, ते वाफा मला दिसतात सुद्धा, ते वाफा तुम्हाला दिसतात सुद्धा, मग कसं हे वाफा काय बरं दिसतात, कारण तुम्ही त्या सराउंडिंग सोबत हीट एक्सचेंज करत असता, तुम्ही त्या सराउंडिंग सोबत काय करत असता हीट एक्सचेंज करत असता, त्यावेळेस हे वाफा तुमच्या जवळ असे तुम्हाला दिसतात, तुमची अंदरली हीट आणि बाहेरची हीट सेम, कसं काय होतं नियम आहे, जेवढी हीट तुमची आतमध्ये असते तेवढीच हीट बाहेर असली पाहिजे, जर असं नसेल समजा कमी असते समोर म्हणजे बाहेरची हीट आणि तुमच्या शरीरातली हीट जास्त असेल तर तुम्हाला थंडी वाजते, ज्यावेळेस तुमच्या आतमधली हीट कमी असेल आणि बाहेरची हीट जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला थोडस गरम वाटते, म्हणजे अशा प्रकारचे कन्सल्ट म्हणजे अशा प्रकारचे कन्सल्टेशन तुमचे याच्यामध्ये वास्तव्याला येतात। पा द हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी बाय विच द सिस्टम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग, हीटला एक्सचेंज कर म्हणजे एनर्जीला एक्सचेंज करणारी एक एनर्जी, एनर्जीला एक्सचेंज करते त्याला आपण हीट असं म्हणतो। आता आपल्याला पायाचा एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क, एक्सप्रेशन डिराइव द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क, हे पहिल्यांदा आपण लिहून घेऊ नंतर तुम्हाला समजून सांगतो मी। प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क हे पहिल्यांदा आपण लिहून घेऊ आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मी, लक्ष द्या। पा लक्ष द्या ना, एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क,
एक्सप्रेशन फॉर प्रेशर वॉल्यूम वर्क कंसीडर अ सर्टन अमाउंट ऑफ गैस अ सर्टन अमाउंट ऑफ गैस एट कॉन्स्टेंट प्रेशर पी एट कॉन्स्टेंट प्रेशर पी इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विद फ्रिक्शनलेस सॉरी सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस रिजिड मूवेबल पिस्टन ऑफ एरिया ए लेट द वॉल्यूम ऑफ गैस बी लेट द वॉल्यूम ऑफ गैस बी वी एट टेम्परेचर टी एज शोन इन फिगर फिगर का पिस्टन डिस्टेंस हाफ वी टू वॉल्यूम हाफ वी वन आणि प्रेशर आपण खालच्या साइडन अप्लाय करणार पी व्ही टाइप वर लक्ष द्या फिगर मध्ये नंतर ऑन एक्सपांशन द फोर्स एक्सर्टेड बाय अ गैस इज इक्वल टू एरिया is equal to area of the piston multiplied by pressure On expression, the force exerted by a gas is equal to area of the piston multiplied by the pressure. Therefore, F equal to minus P exert into area A. Equation number first. Negative sign indicate that
निगेटिव साइन इंडिकेट दैट द प्रेशर एंड फोर्स आर अपोजिट इन डायरेक्शन आर अपोजिट इन डायरेक्शन वेयर पी एक्सर्ट इज द एक्सर्टिंग प्रेशर. नंतर इफ द पिस्टन पायलट वन इफ द पिस्टन मूव आउट अ डिस्टेंस डी देन द अमाउंट ऑफ वर्क डन इज then the amount of work done is equal to force multiplied by distance is equal to the force multiplied by distance. Therefore, W equal to F into D. Equation number 2. Part. नंतर F ची किंमत टाकली त्यांनी equation म्हणून तर काय येते W equal to माइनस पी एक्सर्ट इंटू ए इंटू डी. द एरिया इंटू डिस्टन्स इज द व्हॉल्यूम ऑफ द चेंजिंग व्हॉल्यूम इज अ चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू डिस्टन्स पा इक्वेशन नंबर काढायचं 3. नाउ चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स. Therefore, equation 3 becomes W equal to minus P exert into delta V. And this is our expression for the work volume, pressure volume type of work. आपण याला असे लिहू शकतो W equal to minus P exert in bracket delta म्हटलं पेक्षा आपण फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू सुद्धा याला लिहू शकतो. अशा प्रकारे हे एक्सप्रेशन फॉर द पीव्ही टाइप ऑफ वर्क. आता लक्ष द्या काय पार्ट consider a certain amount of gas at a constant pressure P. Consider a certain amount of gas at a constant pressure P. समजा एक गॅस आहे तर तो त्याचं प्रेशर कॉन्स्टंट आहे. आपण कॉन्स्टंट प्रेशरच बोलून झालो म्हणजे तो जो आपण ते पाहतो ते हवा मारायचं गाडीमध्ये प्रेशर सोडत ना ते चॉक ना ते प्रेशर कॉन्स्टंट वेळेवर चाळीसच्या स्पीड मध्ये सोडायचं. म्हणजे पा अ सर्टन अमाउंट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर पी इज एनक्लोज हे बंद आहे एनक्लोज इन अ सिलेंडर एका सिलेंडर मध्ये ते बंद आहे. एका सिलेंडर मध्ये काय आहे ते बंद आहे. नंतर काय म्हणते हे सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस म्हणजे घसत नाही ते घर्षण होत नाही फ्रिक्शनलेस आहे ते. आणि नंतर रिजिड मुव्हेबल पिस्टन रिजिड आहे कडक आहे अनमुव्हेबल आहे. काय आहे मुव्हेबल पा कन्सिडर अ सर्टन अमाउंट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर पी इज एनक्लोज इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस रिजिड मुव्हेबल पिस्टन फिट केलेलं आहे ते कशामध्ये फिटलेलं आहे रिजिड
मुवेबल आणि फ्रिक्शनलेस तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पिस्टन कसा आहे फ्रिक्शनलेस मुवेबल आणि रिजिड अशा पिस्टन मध्ये ते इथेचा एरिया किती आहे ए आहे. आता बघा लेट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज व्ही ऍट टेम्परेचर टी. व्हॉल्यूम व्ही असते ते सारा गावाला माहित आहे. टेम्परेचर टी घेतो सारे गावाले माहित आहे. प्रेशर पी असते सारे गावाले माहित आहे. काहीच नाही प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर आपण ते सगळं माहिती आहे ना कारण आयडियल गॅस लॉ तुम्ही पाहिलेला आहे पीव्ही इक्वल टू के नाही. मग प्रेशरचा पी असते व्हॉल्यूमचा व्ही असते टेम्परेचर टी असते. मग हे लिहून दिली गरज आहे काय पण तरी ते इथे माहित नाही आपल्याला माहित आहे. हा पाहता पिस्टन ऍज शोन इन द फिगर ऑन एक्सपान्शन ज्यावेळेस एक्सपान्शन होते म्हणजे ज्यावेळेस वर्क डन घडून येते त्यावेळेस काय होतं ऑन एक्सपान्शन द फोर्स इज एक्झर्टेड बाय अ गॅस त्या गॅसनं केलेला फोर्स एक्झर्टलेला फोर्स इज इक्वल टू द एरिया ऑफ पिस्टन मल्टीप्लाइड बाय प्रेशर म्हणजे फोर्स कोण एक्झर्ट केले बाय गॅसनं हा कोणाची इक्वल असतो म्हणजे एरिया ऑफ द पिस्टन मल्टीप्लाइड बाय द प्रेशर याच्या हा इक्वल असतो. मग जे रायटिंग जे आहे ते आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं एफ इक्वल टू एफ म्हणजे फोर्स एफ इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इन टू एरिया ए इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर फर्स्ट. आता पहा निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट पहा आपण फोर्स लोणाला वरतून आणि प्रेशर लोणाला म्हणजे अपोजिट डायरेक्शन हे घडून राहिली प्रक्रिया म्हणून फोर्स आणि प्रेशर हे एकमेकाच्या अपोजिट आहे असं एक म्हणणं आहे. फोर्स आणि प्रेशर हे एकमेकाचे काय आहे अपोजिट आहे. नंतर पहा निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द प्रेशर अँड द फोर्स आर अपोजिट इन डायरेक्शन therefore if the piston moves out a distance d समजा पिस्टन आपण मूव केलं या डिस्टन्स न डी न या दोघांना डिस्टन्स किती आहे डी आहे हे जर पिस्टन आपण मूव केलं डिस्टन्स डी न तर काय होतं पहा वर्क डन इज इक्वल टू द फोर्स मल्टीप्लाइड बाय द डिस्टन्स किती फोर्स न आपण ते ओढलं आणि डिस्टन्स किती ना पार केलं फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट इज द वर्क डिस्प्लेसमेंट किती होऊन राहिली डी वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे सारे गावाला म्हणते सांगायची गरज नाही आहे. पाहता ज्यावेळेस आपण ते पिस्टन ओढतो त्यावेळेस फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट म्हणजे डी हे होते आपलं वर्क डन होते. मग आता आपण एफ ची व्हॅल्यू काढलेली आहे इथं किती आहे ते मायनस पी एक्झर्ट इन टू एरिया putting that value in the equation of work done we get काय ते w equal to minus p exert into a into d f ची व्हॅल्यू आपण इथं पुट करून टाकली जरच्या तसा पहा आता आपल्याला एरिया इंटू डिस्टन्स एरिया इंटू डिस्टन्स समजा एरिया आहे एक भांडा आहे आणि ते आपण एवढ्या डिस्टन्स पर्यंत भरलं काय ते चेंज इन व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम समजा बकेट आहे काय समजा बकेट आहे आता ह्या बकेट मध्ये आपण हा याचा एरिया आहे हा मधला काय याचा एरिया जर हे बकेट आपण पाण्यामध्ये भरली तर याचा व्हॉल्यूम झाला चेंज झाला पहिले शून्य होता नंतर आता तो खाला वाढला तो म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. मग आपण एरिया इंटू डिस्टन्स काय लिहू शकतो एरिया इन डिस्टन्स इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम पुट दॅट चेंज इन व्हॉल्यूम इन इक्वेशन ऑफ वर्क डन किंवा इक्वेशन नंबर थ्री वी गेट अ डब्ल्यू इक्वल टू पी एक्झर्ट इन टू डेल्टा व्ही पुट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा व्ही फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम वी विल गेट द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क लक्ष द्या डबल एका सांगतो काय झालं की कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस
एक सर्टन अमाउंट ऑफ गैस घ्या म्हणतो कशा मध्ये ऍट कॉन्स्टंट सॉरी सर्टन अमाउंट ऑफ गैस ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज द प्रेशर कॉन्स्टंट असलं पाहिजे पा कंसीडर अ सर्टन अमाउंट ऑफ गैस ऍट कॉन्स्टंट प्रेशर पी ऍट कॉन्स्टंट प्रेशर पी नंतर आहे इज एनक्लोज्ड इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर ते एनक्लोज करा म्हणजे कशामध्ये सिलेंडर मध्ये ते सिलेंडर कसं असलं पाहिजे त्याचं उदाहरण दिलं पा एक अमाउंट ऑफ गैस आपण कॉन्स्टंट प्रेशर न एनक्लोज करून आलो एका सिलेंडर मध्ये त्या सिलेंडर मध्ये अजून काय आहे दॅट सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस म्हणजे फ्रिक्शन नसलं पाहिजे तो टच नाही झाला पाहिजे इकडले दिवाले ना इकडले दिवाले ना समोरच्याला मांगल कोणत्या दिवाले टच झाला नाही पाहिजे तुम्ही ते जत्रीमध्ये गेले असाल खाली असे गिरसर ठेवलेले आणि वरती असं एक ते असं आकोळा असते आणि तुम्हाला सांगतात की त्या आकोळ्याचा जरासा की धक्का त्या ताराला लागला पाहिजे जर लागला नाही तुम्हाला ते गिफ्ट आणि लागला तर ते आवाज करते गेले 10 रुपये फाड असते 10 रुपये द्यायचं ना 500-600 रुपयाचं गिफ्ट असते मग तू असा आवाज करतेस तू कशी करा का बरं कारण देर इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दॅट तार अँड दॅट आकोळा हा का असते इलेक्ट्रो म्हणजे मॅग्नेटिक फोर्स जनरेट होते आणि मॅग्नेटिक फोर्स जनरेट झाली दॅट मॅग्नेट कॅन मॅग्नेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू साऊंड एनर्जी अँड साऊंड इज प्रोड्यूस मग तशा प्रकारचं आहे काय आपण फ्रिक्शनलेस जरासा की टच झाला नाही पाहिजे कशाला त्या सिलेंडरला असं फ्रिक्शनलेस अजून रिजिड म्हणजे कडक असलं पाहिजे असं चालणारी माहिती दिसत हा एकदम कडक असलं पाहिजे कडक नंतर मुव्हेबल वरून खाली खालून वरती आलं पाहिजे असं मुव्हेबल असलं पाहिजे काय पिस्टन ऑफ एरिया ए त्या पिस्टनचा एरिया किती असला पाहिजे ए असला पाहिजे नंतर काय म्हणते लेट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस बी व्ही नंतर टेम्परेचर टी as shown in the figure nantar pa on expansion the force exerted by a gas is equal to the area of piston multiplied by the pressure mang therefore force equal to area into pressure ha formula lakshat thev फोर्स पर युनिट एरिया इक्वल टू प्रेशर आहे की नाही फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज प्रेशर मग फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय होते प्रेशर मग हा डिवाइडचा जो एरिया आहे आपण तिकडे मल्टिप्लाय घेऊन गेलो झालं आपला फॉर्म्युला काय आहे फोर्स प्रेशरचा पी इक्वल टू एफ बाय ए मग हा जो ए आहे आपण हा या साईडने नेला तो काय झाला मल्टिप्लाय झाला हा फॉर्म्युला चित्राला येणार आहे म्हणून याच्याबद्दल कसं सांगत नाही मी तुम्हाला पहिले तुम्ही म्हणता की हा फॉर्म्युला पहिले पाठ लागते पाठ आहे तुमच्या फक्त काय केलं आपण फोर्सच्या खालचा जो एरिया आहे तो त्या साईडने नेला म्हणजे पी एफ इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इन टू एरिया मग मायनस साईन निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द फोर्स अँड प्रेशर आर इन ऑपोजिट डायरेक्शन मग पुढे काय आलं पा इफ द पिस्टन इज मूव्ह मग आपण ते पिस्टन मूव्ह करून ना बाय अप्लाइंग अ फोर्स बाय अप्लाइंग अ फोर्स असं ऐकले ते त्यांचं पिस्टन थंडलं असं नाही हरे मरते त्याला अप्लाय करते फोर्स त्याला आपण अपोजिंग फोर्स म्हणतो कारण आपण अपोजिंग त्याला अपोज करावं लागते त्याला काय वाटतं अपोज प्रेशर प्रेशराइज मग हवा प्रेशराइज मग हवा मग भरून गावे चेंज पहिले भरून झिरो असते की नाही आपण प्रेशराइज केल्याबरोबर ते हॉलूम भरते तो हवेला गॅस इज एक्सपांडेड विद इन दॅट हॉलूम अँड देन वी पंप द पिस्टन देन द एअर इज कम आउट इन द हेल्प ऑफ दॅट ट्यूब्स अँड दॅट ट्यूब इज अटॅच टू टायर त्या पद्धतीने टायर मध्ये हवा भरली जाते मग पाहता कसं आहे की इफ द पिस्टन मूव आउट अ डिस्टन्स डी ज्यावेळेस पिस्टन मूव होते डी डिस्टन्स ना
देन द अमाउंट ऑफ वर्क डन इज इक्वल टू द फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस. फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस अशा प्रकार वर्क. आता पुढे काय आहे फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस. मग फोर्स डिस्टेंस डिस्प्लेसमेंट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय होते वर्क डन. मग आपण फोर्सची किंमत टाकून दिली आहे. फोर्सची किंमत टाकल्यावर नंतर तुम्हाला माहित आहे की एरिया इंटू डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज चेंज इन व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमची किंमत टाकून दिली नंतर व्हॉल्यूमला कन्वर्ट केला आपण कशामध्ये व्ही टू मायनस फायनल इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. अशा प्रकारे आपलं इक्वेशन फॉर्म झालं. हे झालं वर्क सॉरी एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. यानंतर टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया.